मुंबई शहरात वेगवेगळ्या राज्यातील विद्यापीठाचे बनावट पदवी प्रमाणपत्र पुरविणारा रॅकेटचा पर्दाफाश झाला असून गुन्हे शाखेच्या वतीनं आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबईत गुजरात, मध्य प्रदेश, जयपूर, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, दिल्ली या राज्यातील विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता असलेल्या खाजगी विद्यापीठचे बनावट गुणपत्रिका तसेच पदवी प्रमाणपत्र बनावट बनवून देण्याचा रॅकेट उघड झाले असून गुन्हे शाखे 11 दोन आरोपींना अटक केली आहे. प्रितेश जैन, रवी प्रकाश मोरिया यांना अटक केली आहे. यामध्ये 50 जास्त विद्यार्थ्यांना ही डिग्री दिल्या गेली होती. यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश अशा 200 वर बनावट गुणपत्रिका तसेच पदवी प्रमाणपत्र तसेच वेगवेगळ्या 4 कंपनीचे मोबाईल फोन, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. हे आरोपी नोकरी शोधत असणाऱ्या विद्यार्थ्यांना गाठत असे. त्यानंतर नोकरीसाठी डिग्री असणे गरजेचे आहे असे सांगून त्यांच्याकडून 2-3 लाख रुपये घेऊन हे डिग्री पुरवत असे. युनिट 11 क्राईम ब्रांच मुंबई यांनी एक बोगस डिग्री इश्यू करणाऱ्या एज्युकेशन कन्सल्टन्सी इन्स्टिट्यूटचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. हे लोक ज्या कॅन्डिडेट्सला डिग्री पाहिजे आहे अशा कॅन्डिडेट्सला किंवा जे ड्रॉपआउट आहेत, 1 महिना 5 महिने किंवा 1 वर्ष त्या कॉलेजला गेलेत परंतु त्याच्यानंतर गेले नाही अशा विद्यार्थ्यांना हे अप्रोच करायचे. त्यांच्याकडनं 1 लाख ते 2 लाख ह्या रेंजमध्ये व्हेरिंग अमाऊंट्स घ्यायचे आणि त्यांच्यातनं एक जण जाऊन त्यांचे तिथे अटेंडन्स खोट्या सह्या करणे, रजिस्टर व कुठल्या तरी सह्या घ्यायचे आणि त्याबदले यांना न शिक्षण घेता किंवा पार्शियल शिक्षण घेता किंवा न अटेंड करता हे त्यांना हे डिग्री सर्टिफिकेट इश्यू करायचे, इथेच बनवून ते प्रिंट करायचे. याच्यामध्ये आम्ही आत्ता सध्या 2 अटक केलेली आहे. आता तपास चालू आहे. पुढे या तपासाचे कसे सूत्र मिळतील त्याप्रमाणे कुठल्या कुठल्या युनिव्हर्सिटीमधल्या त्यांचे जर कोणी असे असतील ऑफिशियल तर त्यांच्याबद्दल आम्हाला उलगडत होईल. साधारणतः सर कुठल्या कुठल्या विद्यापीठांच्या ह्या डिग्र्या आहेत, कुठून कुठून विद्यार्थी होते, किती विद्यार्थी असतील याच्यामध्ये नावं मी आपल्याला जस्ट सांगतो. साबरमती युनिव्हर्सिटी, APJ कलाम युनिव्हर्सिटी, कर्नाटका स्टेट ओपन युनिव्हर्सिटी, श्री सत्यसाई युनिव्हर्सिटी, हिमालयन युनिव्हर्सिटी, मानव भारती युनिव्हर्सिटी अशा नावाचे काही युनिव्हर्सिटीज आहेत. आता ह्यांचे इतर जे काही पुढचे लिंकेजेस आहेत त्याच्याबद्दल तपास चालू आहे. तर साधारणतः आत्ता सध्या आमच्यासमोर 50 विद्यार्थ्यांना दिलेले आहे, पण एक्झॅक्ट फिगर आम्ही तपासाअंती कळवू शकू. सर हे तपासाचा भाग आहे, ज्यावेळी तपास पुढे प्रोग्रेस होईल त्यावेळी कळेल.